झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत अखेर मान्सून दाखल झालाय आणि पुढच्या 48 तासात मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा वेधशाळेनं दिलाय। शहर आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच पावसाच्या सरी सुरू आहेत। हर्णे इथे 8 दिवस मुक्काम केल्यानंतर मान्सून अखेर पुढे सरकला आणि आज त्यानं मुंबईकरांची प्रतीक्षा संपवली आहे। सकाळपासूनच पावसाचा जोर आहे। मोसमी पावसानं महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर आठवड्याभराहून अधिक काळ विश्रांती घेतली, मात्र आता वातावरणात अनुकूल बदल व्हायला लागलेत। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत मान्सून दाखल झालाय। सकाळपासून शहर आणि उपनगरामध्ये पाऊस सुरू आहे। आपण हे दृश्य पाहतोय उपनगरांमध्ये, शहरामध्ये मुंबईकर आणि मुंबईमधले नागरिक या पावसाचा आनंद घ्यायला सुरुवात त्यांनी केलेली आहे। मात्र सकाळपासूनच दमदार पावसानं हजेरी लावली होती। आता सध्या वरळी सी फेस, मरीन ड्राइव्ह सह मुंबईमधली जी पावसाची एन्जॉय करण्याची ठिकाण आहेत त्या ठिकाणी तरुणाईनं मोठी गर्दी केली आहे। 48 तासात मुंबईत जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय। वरळी सी फेसवर तरुणांनी पावसाचा आनंद लुटला, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना पावसाची प्रतीक्षा होती आणि नेमका पाऊस मुंबईत आला तो रविवारी आला। रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबईकर धमाल करत आहेत, पावसाची एन्जॉय करत आहेत। वरळी सीफेसवरचे दृश्य आहेत, समुद्राला उधाण आलेलं आहे असं असून सुद्धा समुद्रामध्ये लोक उतरलेले आहेत। आपण बघू शकता जो खडकाळ भाग आहे वरळी समुद्राच्या बाहेरचा, तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये लोक एन्जॉय करत आहेत। रविवार असल्यामुळे सगळ्या फॅमिलीज पूर्ण एन्जॉय करायला आले आणि मुंबईमधला पाऊस म्हणजे कटिंग आणि कणीस, मुंबईमध्ये मक्याचं कणीस आणि कटिंग खाऊन सीफेसवरती पाऊस एन्जॉय करणारे काही तरुण आहेत, फॅमिलीज इकडे आलेल्या आहेत, त्यांच्याकडून जाणं किती एन्जॉय करतात पाऊस आणि कणीस कॉम्बिनेशन कसं वाटतंय? खूप 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 एन्जॉयमेंट होती आणि असं ह्या दिवसाची खरोखर वाट बघते आणि कणीस आणि पाऊस कॉम्बिनेशन एकदम बेस्ट वाटतंय मला। आणि आम्ही आत्ताच खालून आत्ता वर आलेलो आहोत तर खूप एन्जॉयमेंट होतीये आणि संडे आहे त्यामुळे अजूनच जास्त मज्जा येते। कणीस जे आहे मक्याचं कणीस त्याच्यावर कटिंग चहाचा सुद्धा आनंद घेत आहे। मक्याचं कणीस आणि कटिंग चहा किती कॉम्बिनेशन मस्त वाटते आणि पाऊस पावसात भिजल्यामुळे खूप छान वाटतंय आणि आम्ही सांगलीहून हे दृश्य पाहण्यासाठी आलेलो आहे। मुंबईकरचे ते लोक आहेत त्याच्यासोबत त्यांच्याकडे आलेले सांगलीचे पाहुणे सुद्धा इकडे एन्जॉय करायला आलेले आहेत। मुंबईचा पाऊस म्हणजे मस्त गरम गरम भजी कटिंग आणि मक्याचं कणीस आणि हीच सगळी दृश्य आज मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। झी 24 तास साठी व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेंद्र लांजेकर सोबत पंकज जळवी, मुंबई। तर मान्सून अखेर महाराष्ट्रात सर्वदूर पसरतोय। मुंबईसह पुणे, नाशिक आणि अन्य महाराष्ट्रात देखील मान्सूनचं आगमन झालेलं आहे। मुंबईकरांनी आज सुट्टीच्या दिवशी या पावसाचा मनसोक्त आनंद घेतला। आपण नुकतंच पाहिलं पण इतर महाराष्ट्रामध्ये बळीराजा वाट पाहत होता डोळ्यात प्राण आणून मान्सूनची आणि अखेर वाट पाहायला लावल्यानंतर, मोठी वाट पाहायला लावल्यानंतर मान्सून महाराष्ट्रात पसरायला सुरुवात झाली। तर आता मुंबईनंतर आपण जाऊया ठाण्यात। ठाण्यामध्ये देखील मान्सून दाखल झालाय आणि मान्सून सरींनी ठाणा चिंब झालंय। वर्तकनगर, घोडबंदर आणि लोकमान्य नगर परिसरात चांगला पाऊस झाला। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मान्सून दाखल झाल्यानं ठाणेकर देखील सुखावले। झी 24 तास एक पाऊल पुढे।